उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपानं मनोज कोटक यांना लोकसभेचं तिकीट देणं हा सोमय्या यांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया या भागातील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार संजय दिना पाटील यांनी दिली. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी केलेली बातचीत पाहूया. उत्तर पूर्व मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. भाजपकडून किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला गेला आणि आता मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली आहे. सोपी जाईल ही निवडणूक आता तुमच्यासाठी असं वाटतं? नाही नाही, कुठली लढाई, कुठली निवडणूक, कुठली परीक्षा सोपी नसते. आणि आम्ही आमचे अभ्यास, आमचं लोकांचं सेवा, लोकांचं काम, आम्ही आमदार खासदार आहोत का नाही आहोत, आम्ही लोकांचं काम करत होतो. तर सोपं नाही आहे, पण आम्ही जिंकू एवढी निश्चित आहे. बराच वेळ गेला भाजपकडून ही उमेदवारी जाहीर व्हायला. जवळपास शेवटची मतदारसंघ असेल जो जाहीर झाला अशा पद्धतीने. काय तुमची प्रतिक्रिया आहे की जे विद्यमान खासदार आहेत त्यांचंच तिकीट भाजपकडून कापलं गेलं? कसं आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी आणि कधी द्यावी हे त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. 9 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतात ना, कधी देऊ शकत ते तरी खूप लवकर दिली आहे. काय प्रतिक्रिया तुमची? नाही नाही, किरीटभाई जरी माझे म्हणजे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे काढायचंच होतं, त्यांना न उमेदवारी न द्यायची नव्हती, तर लवकरच अगोदरच केलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना मुरली मनोहर जोशी का अडवाणी साहेबांसारखं लगेच काढलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना एकदम ह्युमिलेट करून, त्यांना म्हणजे वाईट परिस्थिती करून त्यांना काढण्यात आलं. थोडं जरा आम्हाला सर्वांना त्याच्याबद्दल जरा खरं वाटलं. आमच्या संवेदना त्यांच्याबरोबर आहात. आणि किरीट सोमय्यांसाठी शिवसेना भाजप पुढे झुकली, भाजप शिवसेनेपुढे झुकला असं कुठेतरी चर्चा होते तर काय? नाही, कोण पुढे झुकलं असं नाही आहे. त्यांच्या नाकामया होत्या. जे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती चालली आहे, खोटे वादे जे दिले होते ते आता काय लोकांना समजलेलं आहे, तर आता ते कुठेतरी हार होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून काहीतरी नवीन चेहरा देऊन काहीतरी ते कव्हर करायला बघतात आहे. आता मनोज कोटकांनी आजपासून प्रचाराला पहाटेपासून सुरुवात केलेली आहे, आजच मॉर्निंग वॉक काढून तेव्हा जनतेसोबत, तर काय त्यावर प्रतिक? आमच्या शुभेच्छा आहे त्यांना. तर उत्तर पूर्व मुंबईची जी मुख्य लढत आहे, आता विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा तिकीट कापल्यानंतर ही मुख्य लढत मनोज कोटक विरोधात संजय दिना पाटील अशीच होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.